नमस्कार। आज चैत्र कृष्ण प्रतिपदा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत कडक भूमिका घेण्याची केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांना सूचना, जिल्ह्यातील काही न्यायाधीशांच्या बदल्या आणि येत्या डिसेंबरपर्यंत फ्युनिक्युलर ट्रॉलीनं हाजी मलंग गडावर जाता येणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 MBPS, स्टार्ट्स 270 rupees पर मंथ। एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट, कॉल टुडे 2538-6608। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। प्रशासकीय कारवाईत कर्तव्य कठोरता जरूर असावी, पण या कारवाईस मानवीय चेहराही असावा अशी सूचना करताना अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि अनधिकृत बांधकामाप्रकरणी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे। मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे। शिळफाटा दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका हद्दीतील धोकादायक अनधिकृत बांधकामं पाडण्याची मागणी विविध स्तरांवरून होत आहे। कोणत्याही धोकादायक आणि अनधिकृत इमारत उभ्या ठेवणं हे भावी अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे। मात्र इमारती पाडून हा प्रश्न धसास लावताना काही गुंतागुंत निर्माण होणार नाही ना, ही बाबही विचारात घ्यायला हवी असं पवार यांनी या पत्रातून म्हटलं आहे। बेघर कुटुंबांना पर्याय उपलब्ध करून त्यांच्या पुनर्वसनाचं आव्हानात्मक कामही राज्य सरकारला करावं लागेल। हेतू पुरस्सरपणे केलेल्या नियमभंगासाठी कठोर कारवाईचा बडगा असावाच, पण गरज आणि अज्ञानापोटी सामान्य जनांवर बेघर होण्याची कुऱ्हाड कोसळू नये म्हणून साधक बाधक विचार व्हावा असंही त्यांनी म्हटलं आहे। धोकादायक अनधिकृत इमारती उभारणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो। अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यास कर्तव्य कठोरतेचा संदेश जनसामान्यात पोहोचेल, यासाठी राज्य शासनानं कुणाचीही गय करू नये। राज्य शासनानं याबाबत सर्व संबंधितांवर कारवाई करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली आहे। अनधिकृत बांधकामं पाडणं हा व्यवहार्य तोडगा आहे का हे तपासून पाहावं, परंतु बांधकाम निकष पूर्तता करत असल्यास विकासकांवर मोठी दंडात्मक कारवाई करून ते नियमाकुल करता येईल का याची पडताळणी व्हावी अशी अपेक्षा पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। उल्हासनगर प्रमाणे भूमिका घेता येते का याबाबत व्यापक भूमिका घ्यावी, तसंच समूह विकास योजनेबाबतही राज्य शासनानं निर्णय घ्यावा। याचबरोबर अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक, कर्तव्यात कचराई करणारे अधिकारी, बेकायदेशीर बांधकामांना अभय देणारे लोकप्रतिनिधी यांची चौकशी करून त्यांना कडक शासन करण्याची समांतर मोहीम राबवावी, म्हणजे अशा अपप्रकारांना चालना मिळणार नाही। आता पुरे झालं या उक्तीप्रमाणे राज्य शासनानं अनधिकृत बांधकामांबाबत कडक भूमिका घ्यावी अशी सूचनाही शरद पवार यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे। घर खरेदी करताना अनधिकृत घर विकत घेऊ नये असं आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे। वाशी येथील जनता दरबारात बोलताना त्यांनी हे आवाहन केलं। सध्या सर्वत्र अनधिकृत बांधकामं होताना दिसत आहेत, जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे। अशा वेळी महापालिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे। घरांसाठी सर्व मंजुऱ्या घेतल्या आहेत का, सर्व परवाने मिळाले आहेत का? अनधिकृत घर निकृष्ट दर्जाचं असू शकतं, बिल्डर फसवत तर नाही ना? घराची जागा बेकायदेशीर आहे का? अनधिकृत इमारत कधीही पाडली जाऊ शकते? अशा पद्धतीची जनजागृती करण्याची आवश्यकता गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली आहे। घर घेताना घ्यायची काळजी, अनधिकृत घर घेऊ नका अशा आशयाचे फलकही मुख्य रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी लावावेत अशी सूचनाही गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना केली। देशातील पहिल्या अत्याधुनिक
फ्युनिक्युलर ट्रॉलीचं काम वेगानं सुरू असून येत्या डिसेंबरपर्यंत फ्युनिक्युलर ट्रॉलीनं हाजी मलंगगडावर जाता येऊ शकेल असं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। आमदार कथोरे यांनी या कामाची पाहणी केली, त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली। सप्टेंबर 2012 पासून या कामास सुरुवात झाली आहे। एकूण 1174 मीटर लांबीचा हा रेल मार्ग आहे। या मार्गावर 2 ट्रॉली धावणार असून प्रत्येक डब्याची 60 प्रवासी नेण्याची क्षमता आहे। या फ्युनिक्युलर ट्रॉलीचा वेग ताशी 18 किलोमीटर आहे। ही फ्युनिक्युलर ट्रॉली वातानुकूलित आहे। या मार्गासाठी 100 खांब उभारले जात असून आतापर्यंत 26 खांब उभे झाले आहेत, तर 30 खांबांचं काम प्रगतीपथावर असल्याचं किसन कथोरे यांनी सांगितलं। या फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे भाविकांना आणि पर्यटकांना अवघ्या 5 मिनिटात हाजी मलंगच्या माथ्यावर पोहोचता येईल। यासाठी 45,91,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी साडीज मध्येच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। शासकीय आस्थापनेत लिपिक आणि शिपाई या पदावर नोकरीचं आमिष दाखवून दोघा भामट्यांनी चौघांना 3 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे। भिवंडी येथील अंजूर गावात राहणारे प्रदीप रोकडे यांची गेल्या वर्षी विक्रोळीतील दिलीप चव्हाण उर्फ बबन आणि नितीन पवार यांच्याशी ओळख झाली। याच दरम्यान दिलीप आणि नितीनने प्रदीप रोकडे आणि त्यांचा मुलगा अविनाश रोकडे, मेहुणा किशोर जाधव तसंच अविनाशचे मित्र प्रमोद पाटील आणि बाळासाहेब बनसोडे या चौघांना जिल्हाधिकारी कार्यालयात, बांधकाम विभाग अशा ठिकाणी लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती असून या पदावर नोकरी लावू शकतो असं आमिष दाखवलं। त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या चौघांनी त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी लकडा लावला। पण दिलीप आणि नितीनने 2012 पासून वेळोवेळी 3 लाख रुपये घेऊनही या चौघांना नोकरीला लावलं नाही। अखेर प्रदीप रोकडे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी दिलीप चव्हाण उर्फ बबन आणि नितीन पवार यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पुढील तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत। नराधम सावत्र पित्यानं आपल्याच मुलीवर बलात्कार करण्याचं प्रकरण मुंब्र्यातील कौशात उघडकीस आलं आहे। रहमतुल्ला शहा असं या नराधम पित्याचं नाव असून तो टेम्पो चालक आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। कौशातील कादर पॅलेसमध्ये ही पीडित युवती आई रुक्साना शहा सोबत राहत होती। रुक्सानाला पहिल्या पतीपासून ही मुलगी झाली होती। रुक्साना ही घर काम करत असून रहमतुल्ला हा टेम्पो चालक आहे। रुक्साना घर कामाला गेल्यावर रहमतुल्ला संधी साधत गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार करत होता। हे कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकीही तो देत होता। पीडित युवतीनं आपल्या आईला हा संपूर्ण प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिनं मात्र त्यावर विश्वास दाखवला नाही। 4 दिवसांपूर्वी रुक्साना आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल होती। याचा फायदा उठवत रहमतुल्ला यानं पुन्हा हा प्रकार केला। आई रुग्णालयातून घरी आल्यावर ही संपूर्ण घटना आपल्या आईला या युवतीनं पुन्हा सांगितली, त्यावेळी मात्र आईनं मुंब्रा पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी रहमतुल्ला शहा याला अटक केली आहे। गस्त घालणाऱ्या पोलिसालाच दमदाटी करणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे। उपवन तलाव परिसरात गस्त घालणारे बीट मार्शल राजाराम गोगर आणि त्यांच्या सहकारी पोलीस शिपायाला वर्तकनगर येथील व्यावसायिक रजनीश पांडे यानं दमदाटी केली। रजनीश पांडे यांचा उपवन परिसरातच वर्कशॉप आहे। वर्तकनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजाराम गोगर आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना रजनीश पांडे यांनी त्यांना दमबाजी केली।
सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। ठाणे जिल्हा न्यायालयातून जवळपास 6 न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याचं वृत्त आहे। ठाण्यातून जशा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत त्याच पद्धतीने रिक्त झालेल्या जागांवर नवीन नियुक्त्याही झाल्या आहेत। ठाणे न्यायालयातील बीडी गायकवाड यांची धुळ्यातील औद्योगिक न्यायालयात, एसबी मस्के यांची नांदेड इथे, एनबी धायतडक यांची बीड इथे, एपी रघुवंशी यांची सातारा इथे, ए सय्यद यांची परभणीतील गंगाखेड इथे बदली झाली आहे। कल्याणच्या एमसी खडके यांची ठाणे न्यायालयात, तर औद्योगिक न्यायालयातील डीएस देशमुख यांची पुण्याच्या औद्योगिक न्यायालयात बदली झाली आहे। औद्योगिक न्यायालयातील एमएस सुवर्णा आणि कौटुंबिक न्यायालयातील न्यायमूर्ती एसडी जोशी यांना मात्र कायम ठेवण्यात आलं आहे। भंडाऱ्याहून व्हीडी गुडोंगरे, नाशिक कौटुंबिक न्यायालयाच्या व्ही विरकर, धुळ्यातील एमए तेलगोटे, कराडमधील एसएन शेळके, वाशिम मधून एमएम वाली मोहम्मद यांची ठाण्यात बदली झाली आहे। तर सांगलीतील औद्योगिक न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके देशपांडे यांची ठाणे औद्योगिक न्यायालयात बदली झाली आहे। आता ठाण्यात खरेदी विक्री अथवा भाड्याने उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारा सदर निवास वार्ता। तारांगण मध्ये 3 BHK फ्लॅट भाडे तत्वावर देणे आहे। 4 लाख रुपये डिपॉझिट आणि 40,000 रुपये भाडं अपेक्षित। अधिक माहितीसाठी आपण डीजी असोसिएट्सशी 97-697-999-71 अथवा 2-536-0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता। ठाणे जिल्ह्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीने कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 MBPS, स्टार्ट्स 270 rupees पर मंथ। एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट। कॉल टुडे 2538-6608। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांबाबत कडक भूमिका घेण्याची केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांना सूचना। जिल्ह्यातील काही न्यायाधीशांच्या बदल्या आणि येत्या डिसेंबरपर्यंत फ्युनिक्युलर ट्रॉलीनं हाजी मलंगडावर जाता येणार। या होत्या ठाणे वार्ता। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।